Yo, yo, check it out. Mamba Indian, Mamba Indian, Mamba Indian, Mamba Indian. Premi, Premi, Premi. Am I guess? 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 Yo, check it the out. The King of the King. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता बघत असलेला व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तुमच्या अँड्रॉईड फोनवरती, ज्याच्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज आहे ज्याचं नाव आहे काइंड मास्टर. तर मित्रांनो, काइंड मास्टर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आणि आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा पोस्ट केलेली आहे. आपण जे जे व्हिडिओमध्ये मटेरियल यूज करतो ते सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती आरामामध्ये मिळून जाईल. टेलिग्राम आय डी स्क्रीनवरती शो होत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये ॲड होऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनेलला. समजा तिकडून ॲड होण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर स्क्रीनवरती जो आय डी दिसत आहे तो आय डी तुम्ही टेलिग्रामवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला आरामामध्ये आपला चॅनेल मिळून जाईल. तर मित्रांनो, चला तर मग आजच्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपलं काइंड मास्टर ॲप ओपन करायचं आहे. काइंड मास्टर ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, त्याच्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि 16:9 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे एक बॅकग्राऊंड चॉईस करायचा आहे ब्लॅक कलरचा. त्याची लेंथ तुम्हाला 30 सेकंदाच्या पुढे अशी वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे तुम्हाला. नंतर लेअरवरती टच करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इकडे एक हिवाली इमेज ॲड करायची आहे आणि अशी सेट करून घ्यायची आहे. ह्या इमेजच्या लेअरची लेंथसुद्धा तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंडच्या बरोबर वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे. नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, नंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इकडे हावाला लोगो ॲड करायचा आहे अशा प्रकारे. हा लोगो इकडे अशा प्रकारे ॲड करायचा आहे. याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे आणि ॲनिमेशनची जो टाईमलाईन आहे ती अशा प्रकारे इकडे वाढवून घ्यायची आहे थोडी. नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा त्याच्यावरती टच करून ओवरऑल ॲनिमेशनमध्ये जाऊ फ्लिकर, हा ॲनिमेशन तुम्हाला इकडे ॲड करायचा आहे. नंतर याची लेंथसुद्धा आपल्या लेअरच्या बरोबर करून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे आणि इथेपर्यंत येऊन ही लेअर इकडून कट करायची आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, त्याच्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इकडे ग्रीन कलरचा हा शॅडो घेऊन यायचा आहे. त्याच्यानंतर याचा क्रोमा की जो आहे तो इकडून इनेबल करायचा आहे अशा प्रकारे. नंतर याला इकडून अशा प्रकारे सेट होईल, अशा प्रकारे इकडे एका कॉर्नरमध्ये घेऊन यायचं आहे. तर आपला एवढा स्टेटस बनलेला आहे. त्याच्यानंतर आपण साऊंड इकडे ॲड करायचा आहे. याच्यामध्ये साऊंड पहिला ॲड करून घेऊया मित्रांनो. तर साऊंड तुम्ही हाच वापरू शकता, एक्झॅक्ट ॲडिओ करून तुम्ही साऊंड घेऊन हा व्हिडिओ इकडून डिलीट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे, तर तुम्ही बघू शकता इकडे पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला 6 सेकंदाच्या आसपास येऊन तुम्हाला इकडे एक आणखीन एक इमेज ॲड करायची आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला हीवाली इमेज इकडे घेऊन यायची आहे अशा प्रकारे. तर या इमेजला इन ॲनिमेशन तुम्हाला साईड राईट लेफ्ट करून द्यायचं आहे आणि त्याचं टायमिंगसुद्धा तुम्हाला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि यालासुद्धा ओवरऑल ॲनिमेशन जे आहे ते प्रूफ्स असं द्यायचं आहे, हे वाला ॲनिमेशन द्यायचं आहे. याची लेंथसुद्धा तुम्हाला इकडे वाढवून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा इमेज इकडे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इकडे इकडे एक इमेज ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर मीडियावरती जाऊन लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला इकडे हवाला इमेज जो आहे तो इकडे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. आणि त्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे इन ॲनिमेशन. टायमिंग आहे ते 1 वरती ठेवायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे येऊन तुम्हाला थोडंसं ही इमेज आहे ही इकडून अशी कट करायची आहे. त्या इमेजला टच करून राईट ऑफ प्लेड करून इकडून इमेज कट करून घ्यायची आहे. पुन्हा लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला इकडे हीवाली इमेज ॲड करायची आहे. हीवाली इमेज तुम्ही या अशा रीत्या इकडे सेट करून घ्यायची आहे.
तर या इमेजला सुद्धा तुम्हाला इन ॲनिमेशन द्यायचं आहे। आणि याचा जो टाइमिंग आहे तो 0.5 पेक्षा कमी ठेवायचा आहे। नंतर पुढे येऊन तुम्हाला इकडे आणखीन एक ॲनिमेशन याच्यामध्ये ॲड करायचं आहे, सॉरी आणखीन एक इकडे तुम्हाला इमेज ॲड करायची आहे। ही इमेज तुम्हाला इकडून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करून अशी कट करायची आहे। पुन्हा लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला इकडे ही वाली इमेज इकडे ॲड करायची आहे अशा प्रकारे। आणि याला ॲनिमेशन द्यायचं आहे, तुम्हाला हवा त्या पोझिशनवरती तुम्ही असं सेट करून घ्यायचं आहे। याला ॲनिमेशन तुम्हाला इन ॲनिमेशन तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इकडे ॲड करू शकता। तर हे वाले ॲनिमेशन इकडे बेस दिसेल, तर हे वाले ॲनिमेशन तुम्ही इकडे ॲड करा। त्याच्यानंतर तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, नंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला इकडे एक इफेक्ट ॲड करायचा आहे। हा वाला याला फुल स्क्रीन करायचा आहे इकडून, आणि याचा ब्लेंडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करायचा आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपला स्टेटस जो आहे तो बनलेला आहे मित्रांनो। फक्त आपल्याला बाकीच्या लेअर ज्या आहेत त्या इकडून कट करून घ्यायच्या आहेत, आणि त्याच्या आधी आपल्याला इकडे एक दोन लाईन घ्यायच्या आहेत। त्यासाठी लेअरवरती जायचं आहे, हँड रायटिंगवरती जायचं आहे, आणि तुम्हाला इकडे एक सेटिंग करायचं आहे, बेसिक सेटिंग। हा पॉईंट जो आहे तो व्हाईटवरतीच कलर व्हाईट ठेवायचा आहे, आणि हा पॉईंट जो आहे तो 3 वरती घेऊन यायचा आहे, आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला इकडे अशा प्रकारे एक लाईन खेचायची आहे, तर इकडे येऊन एक लाईन खेचायची आहे अशा प्रकारे, स्ट्रेट लाईन खेचायची आहे आणि सोडून द्यायची आहे। नंतर राईटवरती क्लिक करायचं, त्याच लाईनला तुम्हाला टच करून ती लाईन व्यवस्थितरित्या इकडे सेट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, लाईनचा थोडासा म्हणजे तुम्हाला ॲड करताना थोडासा असा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित इकडे अशा प्रकारे लाईन घेऊन यावी लागेल। नंतर लाईन थोडीशी अशी मोठी करायची आहे, अशा प्रकारे तुमचा तुम्ही सिलेक्ट करून पुश करून जर पकडला तर आरामामध्ये होऊन जाईल। ती लाईन तुम्हाला इकडे अशी सेट करायची आहे व्यवस्थितरित्या, पुन्हा राईटवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता तुम्ही इकडे तुम्हाला दिसत आहे गॅप, तर हा गॅप दिसू नये त्याच्यासाठी तुम्ही हँड रायटिंग न वापरता तुम्हाला जर जमत असेल तर हँड रायटिंग यूज करू शकता। त्याच्याऐवजी तुम्ही जर टेक्स्टचा यूज केला तर तुम्हाला आरामामध्ये लाईन इकडे घेता येईल। टेक्स्टवरती येऊन तुम्हाला हे वाली लाईन तुम्हाला डॉटेड लाईन इकडे बनवायची आहे अशा प्रकारे, थोड्या अशा डॉटेड लाईन ॲड करायच्या आहेत, नंतर ती वाली लाईन तुम्हाला अशा प्रकारे इकडे दिसून येईल। त्या लाईनचा फक्त तुम्हाला इकडे फाउंडमध्ये जाऊन चेंज करायचं आहे, फॉन्टवरती जाऊन चेंज केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे डॉटेड जे आहेत ते जातात। तुमचा फॉन्ट ज्या पद्धतीमध्ये तुम्ही घेणार त्या पद्धतीमध्ये इकडे डॉटेड ॲड होतील किंवा नाही होणार। तर फॉन्ट आपण पुन्हा एकदा चेंज करू। तर हा वाला काइंड मास्टर जो आहे तो आपण टेलिग्रामवरती पोस्ट केलेला आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये घेऊ शकता। तर बघू शकता आपले डॉटेड पूर्णपणे कट झालेले आहेत। नंतर तुम्ही टेक्स्टवरती क्लिक करून टेक्स्ट पूर्णपणे असा मोठा करून इकडे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि याची लेंथसुद्धा तुम्ही लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे। नंतर आपण एक्स्ट्रा पार्ट कट करणार आहोत शेवटी, नंतर पुन्हा याचा एक डुप्लिकेट इकडे ॲड करायचा आहे, नंतर हा वाला वरच्या साईडला इकडे ॲड करायचा आहे अशा प्रकारे। पुन्हा राईटवरती क्लिक करायचं आहे, आणि आपला स्टेटस जो आहे तो बनलेला आहे मित्रांनो पूर्णपणे। आता आपल्याला इकडे साऊंडच्या हिसाबामध्ये बाकीचे सर्व लेअर कट करायचे आहेत। तर तुम्ही लास्टला हा साऊंड बघू शकता, त्याच्या इथे येऊन पूर्ण बाकीच्या लेअर ज्या आहेत त्या इकडून कट करायचे आहेत। त्या अशा प्रकारे लेअरवरती क्लिक करायचं, हा कैचीच्या निशाणावरती जाऊन तुम्हाला ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करून पूर्ण बाकीच्या ज्या लेअर आहेत त्या इकडून कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता मित्रांनो। हे आपण मटेरियल यूज केलेलं आहे ते पूर्ण टेलिग्रामवरती अपलोड करतच आहे, अपलोड केलेलेच आहे मित्रांनो। कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेममुळे एखादा पार्ट मागे होतो, पण ह्या व्हिडिओचे सगळे पार्ट मी व्यवस्थित पूर्ण नेटवर्कमध्ये बसून सोडणार आहे।
तर मित्रांनो फायनली आपला जो स्टेटस आहे तो बनलेला आहे, तुम्हाला प्ले करून दाखवतो, बघा तुम्ही कशा प्रकारे बनलेला आहे। तर मित्रांनो स्टेटस जर आवडला असेल, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथून पुढे असे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येणार आहोत।